आज तारीख 13 सप्टेंबर आपण जे ध्यान करणार आहोत ते सुरुवातीला आपण आपली जी सुरुवात आहे की श्वासाची जाणीव शरीराची जाणीव आपण तीन ओंकार करणार आहोत आणि श्वासाकडे लक्ष देतच पण प्रत्येक शरीरावर आपण म्हणजे प्रत्येक शरीराच्या भागावर लक्ष देत आपण ते शिथिल करणार आहोत पूर्ण आणि जे आता पितृपंधरवडा चालू आहे तर आपण थोडंसं तर्पणाचा भाग पण घेऊ त्यात ध्यानातूनच तर्पण करणार आहोत आपण तर आपण आता सुरुवात करूया सुखावं अशी बैठक स्थिती शरीराची जाणीव श्वासाची जाणीव शरीर पूर्ण शिथिल करायचं आहे सुरुवातीला डोक्याचा आणि कपाळाकडचा भाग तो पूर्ण शिथिल झाला याची जाणीव तोंड विशेषतः जीभ हलकी सहज सोडून द्यायचे दोन्ही खांदे शिथिल करायचे आहेत आणि शरीरात जे जे सांधे आहेत जॉईंट्स आहेत ते पूर्ण शिथिल करायचे आहेत आपण आधी ओंकार करून घेऊया आपला आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार मोठ्याने ओ या ओंकाराचे स्पंदनं आपल्या शरीरात जाणवत आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार ही ओंकाराची स्पंदनं आपल्या ह्या वातावरणात आहेत आपल्याला ती स्पर्शाने जाणवत आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याचा स्पर्श अनुभवायचा आहे पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे दीर्घ आणि खोलवर श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार मनातल्या मनात या मनातल्या मनात घेतलेल्या ओंकाराचे स्पंदनं आपल्याला अधिकाधिक शांत करत आहेत आपलं शरीर आणि मन अधिकाधिक शांत होत आहे ह्याची जाणीव हा अनुभव घेतल्यानंतर आपण आपल्या आवडत्या देवी देवतांना इष्टदेवतेला मास्टर्सना तसंच त्यांना आपण आपला आजचा संकल्प सांगायचा आहे अगदी थोडक्यात आपण काही ठरवून आलेलो असू आपल्याला जे काही हवं असेल आपली जी काही इच्छा पूर्ण व्हायला हवी असेल
जो काही त्रास असेल तो बरा व्हायला हवा असेल, तशा पद्धतीचा संकल्प आपण सांगायचं आहे. आणि आता आपण आपलं पूर्ण शरीर डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत एकदम शिथिल करायला सुरुवात करायची आहे. मनानेच स्कॅन करायचं आहे. मी एकेका अवयवाचा उच्चार करेन. आपलं शरीर आणि आतमध्ये असलेले स्नायू, पेशी, आपलं रक्त, आपल्या शरीरात असलेल्या सर्व संस्था ह्या आपण एक एक करत शिथिल करणार आहोत. त्याच्यात असलेला ताण, त्रास, काही दुखणं असेल तर ते आपण ह्या माध्यमातून ह्या पद्धतीने रिलीज करणार आहोत, त्याची तीव्रता कमी करणार आहोत. आपण आता डोक्यापासून सुरुवात करूया. डोक्याचा भाग, केसांकडचा भाग, कपाळ, दोन्ही भुवया, डावी भुवई, उजवी भुवई, डावा डोळा, उजवा डोळा एकदम शिथिल झालेत. डोळ्यांमध्ये असणारे स्नायू, बारीक बारीक रक्तवाहिन्या, बुबुळं, त्यामध्ये असलेलं द्रव्य गाल, डावा गाल, उजवा गाल, दोन्ही कान, डावा कान, उजवा कान, त्या कानाची रचना समोर आणायची. त्या कानातल्या प्रत्येक भागात तो प्रत्येक भाग शिथिल होताना बघायचा आहे. नाक आणि नाकाच्या दोन्ही नाकपुड्या, डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी, तोंडाकडचा भाग, वरचा आणि खालचा ओठ, वरचे पूर्ण दात, खालचे पूर्ण दात, जीभ, हिरड्या, हनुवटी, पूर्ण चेहऱ्याचा भाग एकदम शिथिल झालेला आहे याची जाणीव. आपला गळा, आपले दोन्ही खांदे, डावा खांदा, उजवा खांदा, संपूर्ण छाती, आणि नाकापासून छातीमध्ये असलेल्या फुफ्फुसांपर्यंत आपली जी श्वासनलिका आहे, श्वासपटल आहे,
आपली दोन्ही फुफ्फुस आहेत, आपलं जे हृदय आहे अत्यंत शिथिल झालेलं आहे, त्याची जी कार्यपद्धती आहे ती नियमित पद्धतीने चालू आहे याची जाणीव पोटाकडचा भाग, वरचं पोट, खालचं पोट आणि त्यामध्ये असलेल्या आपल्या इतर संस्था, आतडी, पाठीकडे जायचं आहे. मानेपासून माकडहाडापर्यंत पाठीचा पूर्ण पाठकणा पाठीचा डाव्या साईडचा भाग, उजव्या साईडचा भाग अंबर आता आपण हात आणि पाय बघूया. डाव्या हाताकडे जायचं आहे. डाव्या हाताचा दंड डाव्या हाताचं कोपर डाव्या हाताचं मनगट डाव्या हाताचा तळवा डाव्या हाताचा अंगठा अंगठ्या शेजारील पहिलं बोट दुसरं बोट तिसरं बोट चौथं बोट म्हणजे करंगळी असा संपूर्ण डावा हात दंडापासून हाताच्या बोटापर्यंत पूर्ण शिथिल झालाय. उजव्या हाताकडे बघूया. उजवा हात त्या उजव्या हाताचा दंड उजव्या हाताचं कोपर उजव्या हाताचं मनगट उजव्या हाताचा अंगठा त्याच्या बाजूचं बोट दुसरं बोट अंगठ्यापासूनचं तिसरं बोट चौथं बोट म्हणजे करंगळी पूर्ण उजवा हात दंडापासून बोटापर्यंत संपूर्ण हात शिथिल झालेला आहे. पायांकडे जाऊया. प्रथम आपल्या जननेंद्रियाकडे लक्ष देऊया. ते पूर्ण शिथिल झालेलं आहे याची जाणीव डाव्या पायाकडे जाऊया. डाव्या पायाची जांग, मांडी, डाव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाची पोटरी, डाव्या पायाचे दोन्ही घोटे, डाव्या पायाची टाच, डाव्या पायाचं पाऊल,
डाव्या पायाचा चौडा, डाव्या पायाचा अंगठा, त्याच्या बाजूचं पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, डाव्या पायाची करंगळी, जांघेपासून डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत पूर्ण शरीर, पूर्ण पाय शिथिल झालेला आहे. उजव्या पायाकडे जाऊया. उजव्या पायाची जांग, उजव्या पायाची मांडी, गुडघा, उजव्या पायाची पोटरी, दोन्ही घोटे, उजव्या पायाची टाच, उजव्या पायाचा तळवा, उजव्या पायाचा अंगठा, त्याच्या बाजूचं बोट, अंगठ्याच्या बाजूने दुसरं बोट, तिसरं बोट, उजव्या पायाची करंगळी, असा जांघेपासून उजव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण पाय शिथिल झालेला आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आता फक्त बघायचं आहे की आपला श्वास कसा आणि कुठे पोचतोय, त्याची गती काय आहे. कुठेही काहीही श्वासाची गती बदलायची नाही, श्वास बदलायचा नाही आहे. सहज श्वास येतोय जातोय याची जाणीव. अगदी श्वास सहज येतोय, सहज जातोय. फक्त बघायचं आहे, शक्यतो झोप लागू द्यायची नाही आहे. आपल्या शरीराची जाणीव राहू दे, श्वासाची जाणीव असू दे. फक्त सहज श्वास येतोय जातोय याची जाणीव. आपण पितृपंधरवडा आहे असं मगाशीच म्हणालो. तर आता आपण त्यांना पुढे जाण्याची गती देण्यासाठी आधी त्यांच्याशी जे कोणी आपले आप्त किंवा जवळचे माहितीचे समजलेले शेजारचे पाजारचे असे कोणीही आत्ताच्या नजीकच्या काळात गेले असतील, ते कदाचित माहिती असतील किंवा माहीत नसतील, पण कुठे वाचलं आहे, ऐकलं आहे, कोणी सांगितलं आहे असं जरी असेल, तर त्यांना मनानेच एक त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करायची म्हणजे वाक्यच बोलायचे आहेत त्यांच्यासाठी. कदाचित त्यांना अचानक एखादी गोष्ट घडली असेल, कदाचित कोणी आजारी होऊन गेलं असेल, तर जे कोणी आजारी होऊन गेलेत, ज्यांचं वय झालं आहे, तर त्यांना आपण
त्यांना आठवायचं आहे, त्यांना त्यांची जर नावं माहिती असेल तर नावं घेऊन त्यांना सांगायचं आहे की जो काही तुम्हाला त्रास झाला आत्ताच्या ह्याच्यात, आत्ताच्या जन्मात, तो त्रास तो ह्या शरीराबरोबरच तो निघून गेलेला आहे, तो इथेच ठेवा, ह्या जन्मात ठेवा, आणि तुमचं पुढचं जे काही तुमची जी काही गती आहे, तुमचा जो काही मार्ग आहे, त्या पुढच्या मार्गाला तुम्ही अगदी आनंदाने निघून जा, इथलं इथेच ठेवा, काहीही बरोबर घेऊन जाऊ नका। आणि आपले जे गुरुजन आपले जे इष्ट देवदेवतांना आपण बोलावलेलं होतं त्यांच्याकडे यांना सुपूर्द करायचं आहे, ते त्यांना जी ज्या मार्गाने न्यायचं आहे त्या मार्गाने बरोबर घेऊन जातील। जे कोणी अचानक गेलेत, म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्याला असं वाटत नाही की ती व्यक्ती जाईल, अशी कोणी व्यक्ती आपले घरातले कोणी जवळचे आत्ता या क्षणी जे कोणी आठवतात त्यांच्यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची, आपण नेहमी करत असू, जे आपले जवळचे आहेत ज्यांची आठवण आपल्याला कायम येत असते, जे आपले नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, बहीण भावंड यापैकी कोणी आहेत, तर त्यांना सांगायचं आहे की मी तुमचा, तुम्ही माझ्या घरातलेच आहात, माझ्या फॅमिलीमधले आहात, तुम्ही जसे आहात तसा तुमच्या गुणदोषासकट तुमचा मी स्वीकार केलेला आहे, आणि मी प्रार्थना करतो की तुम्हाला तुमची जी काही गती असेल त्या गतीने तुम्ही पुढे जात आहात, पुढे जाल, इथे आहे इथली दुःख, इथला त्रास, आता तुमचं शरीर नसल्याने तुम्ही इथेच सोडून पुढे जा, आणि तुमच्या सन्मानार्थ मी इथे आनंदाने जगत आहे अशी ग्वाहीही त्यांना द्यायची आहे, त्यांना सांगायचं आहे।
आणि आता आपण ज्या देवी देवतांकडे संकल्प केलेला त्यांना पुन्हा एकदा बोलवायचं आहे. ते इथे आहेतच, फक्त बघायचं आहे की ते आत्ता आपल्याला दिसत आहेत का, आणि जर दिसत असतील तर आपण ज्यांच्यासाठी प्रार्थना केली, ज्यांना काही सांगितलं, ते आपल्या सर्व पितरांसाठी आपल्या इष्टदेवतेकडे प्रार्थना करायची की त्यांना मी तुझ्याकडे सुपूर्द केलेलं आहे, तू त्यांना योग्य मार्गाने पुढे पाठव, त्यांना चांगली गती दे. पुन्हा एकदा आपण आपली जाणीव आपल्या शरीरावर आणायची आहे, श्वासावर आणायची आहे. दीर्घ श्वसनाची एक दोन आवर्तनं करायची आहेत. हातापायांची किंचित बोटांची हालचाल, मानेची किंचित हालचाल, दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. प्रथम उपडोळ्यांना, कानांना, हृदयाला, पोटाला आणि सर्वांगाला लावून डोळे अलगद उघडायचे. किंचित पाणी पिऊन घ्या. थँक्यू.